आसपासच्या वस्तू आणि आकृत्यांमधील आकृतिबंध मनोरंजक उदाहरणे मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण वस्तू आणि आकृत्यांनी बनलेल्या आकृतिबंधाला ओळखणे आणि त्यांना पुढे वाढवणे शिकलो होतो आज आपण वस्तू ऑब्जेक्ट्स आणि आकृत्यांनी बनलेल्या आकृतिबंधाला ओळखताना आणि त्यांना पुढे वाढवताना होणाऱ्या सामान्य चुकांबद्दल आणि मनोरंजक उदाहरण जाणून घेऊया आई मी तुला कामात मदत करू नाही छुटकी, मी सर्व कामे केलेली आहेत चल आपण दोन्ही आकृतिबंध बनवून त्यांना पुढे वाढवण्याचा मजेशीर खेळ खेळूया हो मज्च्या येईल बघ मी ह्या माचिसच्या काड्यांनी एक आकृतिबंध बनवते तुला तो आकृतिबंध ओळखायचा आहे आणि त्याला पुढे वाढवायचे आहे ठीक आहे एक उभी काडी त्याच्याजवळ एक आडवी काडी नंतर दोन उभ्या काड्या आणि दोन आडव्या काड्या आता तू ह्या आकृतीबंधाला पुढे वाढव पुढे परत दोन उभ्या काड्या आणि दोन आडव्या काड्या असे नाही चुटकी ह्या आकृतीबंधाला जरा लक्ष देऊन बघ ह्यामध्ये पहिली एक उभी काडी आहे आणि नंतर परत एक आडवी काडी आहे त्यानंतर दोन उभ्या काड्या आणि दोन आडव्या काड्या म्हणजे इथे प्रत्येक वेळी काड्यांची संख्या एक एक ने वाढत आहे अरे हो आधी एक काडी मग दोन दोन काड्या हो मग ह्या आकृतीबंधात पुढे किती काड्या ठेवायच्या आहेत दोन दोनच्या नंतर तीन तीन काड्या म्हणजे तीन उभ्या काड्या आणि तीन आडव्या काड्या ठेवूया अरे वा शाबास आता ह्या आकृतीबंधाला पुढे कसे वाढवायचे पुढे चार चार काड्या म्हणजेच चार उभ्या काड्या आणि चार आडव्या काड्या ठेवून या आकृती बंधाला पुढे वाढवायचे शाब्बास चुटकी तू तर एकदम छान रीतीने ह्या आकृती बंधाला पूर्ण केलेस चल आता दुसऱ्या आकृती बंधाला बघ बघ आता मी ह्या मेणबत्त्यांनी आकृती बंध बनवते तुला हे पूर्ण करावे लागेल ठीक आहे चार मोठ्या मेणबत्त्या त्यांच्या जवळ चार छोट्या मेणबत्त्या परत तीन मोठ्या मेणबत्त्या त्यानंतर तीन छोट्या मेणबत्त्या हो इथे परत दोन मोठ्या मेणबत्त्या त्यानंतर दोन छोट्या मेणबत्त्या ठेवूया हो बरोबर बोललीस आता ह्या आकृती बंधाला पुढे वाढवून पूर्ण कर हे तर सोपे आहे दोनच्या नंतर तीन मोठ्या मेणबत्त्या आणि तीन छोट्या मेणबत्त्या ठेवायच्या आहेत नाही चुटकी लक्ष देऊन बघ ह्या प्रत्येक वेळी मेणबत्त्यांची संख्या एकेकने कमी होत आहे इथे चार चार मेणबत्त्या त्यानंतर तीन तीन मेणबत्त्या मग दोन दोन मेणबत्त्या ठेवल्या आहेत तर ह्या आकृतिबंधामध्ये पुढे एक मोठी मेणबत्ती आणि त्यानंतर त्यांच्याजवळ एक छोटी मेणबत्ती ठेवल्याने आकृतिबंध पूर्ण होईल हो, हो शाब्बास छुटकी आई खूप मज्जा येत आहे आणखी एक आकृतिबंध विचार ना चल आता ह्या आकृतिबंधाला लक्ष देऊन बघ आणि सांग की बिना रंग भरलेल्या बाणामध्ये कोणकोणते रंग भरायचे आहेत रंग न भरलेल्या बाणामध्ये दोन उभ्या रिकाम्या बाणामध्ये हिरवा रंग आणि एका आडव्या बाणामध्ये लाल रंग भरायचा आहे चुटकी ह्या बंधात बाणामध्ये निळा लाल आणि हिरवा हे तीन रंग भरलेले आहेत आता जरा ह्या बंधात उभ्या बाणांना लक्ष देऊन बघ ह्यामध्ये दोन्ही बाणामधील खालच्या दिशेने जाणाऱ्या बाणामध्ये हिरवा रंग आणि वर जाणाऱ्या बाणामध्ये निळा रंग भरलेला आहे आणि आडव्या बाणामध्ये लाल रंग भरलेला आहे आता सांग रिकाम्या बाणामध्ये कोणकोणते कौन रंग भरूया हम्म रिकाम्या बाणामध्ये पहिला रिकामा बाण खालच्या दिशेला जात आहे तर त्यामध्ये हिरवा रंग आणि वरच्या दिशेने जाणाऱ्या बाणामध्ये निळा रंग भरू अगदी बरोबर चुटकी पुढे आता आडव्या बाणामध्ये लाल रंग मग खाली जाणाऱ्या बाणामध्ये हिरवा रंग आणि वर जाणाऱ्या बाणामध्ये निळा रंग भरू वाह शाबास चुटकी धन्यवाद आई मित्रांनो आज आपण वस्तू ऑब्जेक्ट्स आणि आकृत्यांनी बनलेल्या आकृतिबंधाला ओळखताना आणि त्यांना पुढे वाढवताना होणाऱ्या सामान्य चुकांबद्दल आणि मनोरंजक उदाहरण जाणून घेतले पुढील व्हिडिओमध्ये आपण आकृत्यांनी बनलेल्या आकृतिबंधाला ओळखताना सामान्य चुकांबद्दल जाणून घेऊया